देशा चाहिए अपने सगळ्यांचे के मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात दिलीपरावांचे पाटील राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आमदार दिलीपराव मोहिते आमचे प्रिय आमदार दिलीपराव मोहिते मंदिरचे आमदार श्री बेंडके शिवाजीराव पाटील त्यानंतर आमचे सन्माननीय शरदराव पोपटराव अवगत असल्या ना पोपटराव मंडळी कुटुंबीय किसनराव पाणखले यांच्या स्मारकाचं किंवा पूर्णा कृती पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आपण जमलेलो आहोत. किसनरावांचं जे व्यक्तिमत्व होतं सगळ्यांना हवं हवं असं वाटणार. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे नेते कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता इथे उपस्थित आहेत. दिलीपराव वळसे पाटील या भागाचं नेतृत्व करतात. म्हणजे विद्यमान आमदारांनी आपल्या आधीच्या आमदारांचं जे लोकनेते होते आधीच्या आमदारांच्या स्मारकासाठी जो पुढाकार घेतल्याने आज एक भव्य स्मारक त्याने उभं केलं हे कौतुकास्पद आहे. त्याच्यातच किसनरावांचं व्यक्तिमत्व राज्यातल्या राजकारण्यांची दिलदारी एकमेकांविषयी आदरभाव हा स्पष्ट दिसतो. माजी खासदार अरुणराव यांनी सुद्धा या स्मारकासाठी आपला निधी तेव्हा दिला. प्रत्येकाला असं वाटत की किसनरावांच्या स्मृती या जतन केल्या पाहिजे आणि या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान माननीय शरद पवार साहेबांनी स्वीकारलेलं आहे. मला जी काही माहिती आहे त्यानुसार एवढं सांगेल की शरद पवार साहेब आणि किसनराव पाणखले यांनी कधी एकत्र राजकारण नाही किंवा एका पक्षात राजकारण केलं नाही. कायम विरोधातच राहिले किसनराव. पण किसनरावांची पण इच्छा होती की अशा प्रकारचं जर माझं एखादं काय स्मारक कोण उभारलं तर त्याचं अध्यक्षस्थान माननीय पवार साहेबांनी स्वीकारलं. असं मला अशी माहिती ते खरं किसनराव पाणखले यांचा प्रवास हा धर्मनिरपेक्ष पक्षातून सुरू झाला. धर्मनिरपेक्ष जनता पक्ष जनता दल एक समाजवादी चळवळ पण नंतर ते आधी शिवसेनेमध्ये मग गेले भारतीय जनता पक्षामध्ये. ते सगळ्यांना प्रिय होते आणि सगळे त्यांना प्रिय होते. म्हणजे लोकनेता यायला म्हणतात ज्याला कोणत्याही पक्षाचं वावर नाही सगळ्यांना वाटतो आपला माणूस आहे. आणि किसनरावांना मी भेटलो 1972 साली जेव्हा ते आमदार झाले तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि त्यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आकर्षण. ही एक साधा माणूस एक गरीब माणूस एक कष्टकरी माणूस लोकवर्गणीतून त्याला लोकांनी आमदार केलं तर लोकवर्गणी संकल्पना नवीन होती की लोकांनी पैसे काढले लोकांनी वर्गणी काढली आणि या माणसाला विधानसभेत पाठवलं या माणसाला लोकसभेत पाठवलं. देशभरामध्ये त्यांच्याविषयी तेव्हा अनेक ठिकाणी छापून आलेलं मी वाचलेलं आहे. त्यांच्या कथा त्यांच्या दंतकथा फार होत्या कथांपेक्षा दंतकथा फार होत्या. आणि कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे किसनराव पाणखले. मला अजूनही आठवतं की जेव्हा ती घोषणा तशी मला अशी बाळासाहेब म्हणले की बच्चा बच्चा जानता है
किशोरराव सच्चे आहे तसं अजून एक गोष्ट होती का धोतर निघालं दिल्लीला तर धोतर निघालं धोतर गेलं दिल्लीला तर बाळासाहेब कोणतीने म्हणाले होते फक्त धोतर पाठवा नका धोतराला मावशी पाठवा तसे किशोरराव होते आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार होते त्यांचं आणि दिलीपरावांचं बोलणंही झालं होतं आणि त्यांची इच्छा होती या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची पण आज त्यांचा एक मेडिकल कॉन्फरन्सचा महत्वाचा कार्यक्रम निघाला आणि मग त्यांनी मला स्वतः सांगितलं की आपण त्या भागात आहात दिसणार आपले सुद्धा एका नात्यानं त्यांचा आपला संबंध आला आणि एक वर्ष लोक नेते होते आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि असा एक भव्य पुत्र आपण इथे उभा केलेला आहे पण एक लक्षात घेतलं म्हणजे किशनरावांच्या जीवनाचं सार काय आहे की फक्त पैशाने निवडणुका जिंकता येत नाही किंवा फक्त पैशाचं राजकारण करून राजकारणात टिकता येत नाही कधीकधी आपली गरिबी ही श्रीमंती असते राजकारण प्रामाणिकपणा ही ताकद असते राजकारण आणि अनेक वर्ष या भागात त्या लोकांनी किशनरावांना निवडून दिलं त्यांची लोकसभेची निवडणूक तर त्यांनी रामकृष्ण मोरेंचा पराभव केला तेव्हा ते मोठे नेते काँग्रेस पक्षाचे पण नंतर किशनराव राजकारणात राहिले समाजकारणात राहिले पण आंबेगावची ओळख जी महाराष्ट्राला झाली त्या काळामध्ये ती किशनराव बांधळांमुळे झाली एक असा माणूस विधानसभेत निवडून आलेला आहे जो साधा कार्यकर्ता आहे त्याला लोकांनी स्वखर्चाने निवडून दिलेलं आहे आणि म्हणून अनेक देशभरातले पत्रकार तेव्हा आंबेगावला किशनरावांचं घर पाहायला यायचं त्याच्या कुटुंबांना भेटायला यायचे किशनरावांच्या सगळ्यात जास्त किस्सेपणाकडे असतील तर माननीय बाबासाहेबांकडे असतील कारण तेव्हा ते अनेक वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे काही किस्से सांगण्यासारखे असतात काही गोपनीय असतात किशनराव हे जसे तिरसाल व्यक्तिमत्व होत ते जेव्हा बाळासाहेबांना भेटले तेव्हा बाळासाहेब पण त्यांच्या प्रेमात पडले होते त्या काळामध्ये प्रेम भाव असं व्यक्तिमत्व त्यांच्याविषयी राग लोभ द्वेष हे सगळे बाजूला ठेवायचे ते किशनराव पाणखले ते आहे तसे त्यांना स्वीकारला पाहिजे या भावनेतून त्यांच्यावर महाराष्ट्रानं प्रेम केलं आणि आजही जेव्हा जेव्हा कष्टकऱ्यांचा लढा किंवा असे काही प्रसंग येतात तेव्हा किशनराव बांठले यांचं उदाहरण दिलं जात अशा या कष्टकऱ्यांच्या नेत्याचं प्रतीक म्हणून आपण दिलीपराव पुढाकार घेऊन इथे पुतळा उभा केला जे स्मारक उभा केलं ते या राज्यामध्ये संघर्ष करणाऱ्या एका पिढीला सुद्धा प्रेरणा देत आहे मंतर असेल आंबेगाव असेल त्या भागातली जनता ही कष्टकऱ्यांचं प्रतिनिधी करणारी जनता आहे मुंबईसारख्या शहरामध्ये या भागातले अनेक लोक कष्ट करतात आणि या त्याच भागातला एक नेता जिथे किशनरावांनी मोठं काम केलं त्याच भागातला एक नेता आहे देशाचा गृहमंत्री आहे हे सुद्धा आंबेगावनी मी याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि किशनरावांविषयी थोडी कृतज्ञता व्यक्त करू शकलो कारण कधी काळी किशनराव हे आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान होतं राजकारणात त्याला प्रामाणिकपणे काम करायचं त्यांनी दुसऱ्या भावाचा आदर्श ठेवला पाहिजे असं मानणार ते की आम्ही लोक होतो आणि आजही आहोत आणि पुढल्या पिढीनं सुद्धा दुसऱ्या भावांकडून हा गुण नक्कीच घेतला पाहिजे आणि काम करत राहिलं पाहिजे इतकंच मी सांगतो आणि तुरंत आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र